कोळघर आश्रमशाळेची अवस्था आजही परिस्थिती जैसे थेच आहे. आश्रमशाळेच्या इमारतीत अस्वच्छ शौचालय, दाटीवाटीनं मुलांची राहण्याची व्यवस्थेमध्ये जराही बदल झाल्याचं दिसून आलं नाही आहे. शिवसेनेच्या नेत्या मानसी दळवी यांनी मंगळवारी या आश्रमशाळेला भेट देत घटनास्थळाची पाहणी करत या गलथान कारभारावर तेथील मुख्याध्यापकांना धारेवर धरलं होतं. माजी जिल्हा परिषद सदस्या मानसी दळवी यांनी पुन्हा आश्रमशाळेची पाहणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या नरक यातना पाहून संताप व्यक्त केला आहे. एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांसह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचाऱ्यांची खरडपट्टी काढली होती. 8 दिवसात सर्व सुविधा पुरवा अशी सूचनाही मानसी दळवी यांनी केली होती. मात्र अद्यापही कोणताही बदल करण्यात आला नसल्यानं मानसी दळवी संबंधितांवर कडाडले आहेत. आदिवासी मुलांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदिवासी मंत्री यांना भेटून माहिती देणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय. येथील सत्यपरिस्थिती त्यांच्यासमोर ठेवून तात्काळ या मुलांना न्याय मिळावा यासाठी मी प्रयत्न 100% करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.